अब्राहमी धर्म रूढ होईल किंवा नाही, पण त्यापूर्वी जे राजकीय गणित आहे आणि त्यातला भारताचा सहभाग आहे तो समजून घेऊया आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर यांच्याकडून. अमेरिकेचं जे बदललेलं धोरण आहे, विशेष करून डोनाल्ड ट्रम्प यांच्या काळामध्ये हे धोरण बदललं आणि बायडन प्रशासन देखील डोनाल्ड ट्रम्प यांचं तेच धोरण सध्या पुढे घेऊन जाताना दिसत आहेत. या नवीन धोरणानुसार सध्या अमेरिका पश्चिम आशियामध्ये इराणला एकटं पाडण्याचा प्रयत्न करतो आहे, त्यामुळे सध्या अमेरिका पश्चिम आशियामध्ये सुन्नी देश विरुद्ध शिया देश अशा स्वरूपाचा एक फूट हे अमेरिकेच्या दृष्टिकोनातून महत्वाची आहे आणि त्यासाठी अमेरिका प्रयत्न करतो आहे. आणि अमेरिका इस्रायलला आणि सुन्नी देशांना एकत्र आणण्याचा आणि त्यांना इराणच्या विरुद्ध संघटितपणे उभं करण्याचा प्रयत्न करतो आहे. त्या दृष्टिकोनातून हा जो करार आहे हा सामरिक दृष्ट्या महत्वाचा आहे.